मनसे कार्यकर्ते सुशांत माळवदे यांच्या मारहाण प्रकरणी आता आरोपींना मनसे कार्यकर्त्यांनीच ताब्यात घेतले, पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. फेरीवाल्यांना मनसैनिकांनी आता पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. त्यामुळे आता दोन्ही आरोपी मालाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. ताजी सगळ्यात मोठी बातमी, मालाडचे सुशांत माळवदे यांच्यावर फेरीवाल्यांकडून हल्ला करण्यात आला होता आणि या हल्लेखोरांना पकडलं जात नाही असा आरोप कुठेतरी होत होता, पण आता दोन्ही आरोपी मालाड पोलिसांच्या ताब्यात आहेत. से निकले दो चार लोग बम्बू लेके और उधर मनसा वाले को मारना चालू कर दिया और उधर से भैया लोग आए, लगभग 250-300 आदमी थे. मनसा वाले को मारना चालू कर दिया, एक फ्लावर वाला था, मैंने अपने आंखों के सामने देखा. प्लाई उठा के मनसा वाले को सर पे मारा और पीछे से उसका सेठ फ्लावर वाला आया, वो मारा उसके सर पे और वो गिरा वहाँ पे, बेहोश हो गया. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे आपल्या सोबत आहेत फोन लाईनवर. संदीपजी, सर्वात प्रथम तर तुमचं अभिनंदन की हल्लेखोर आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्या संपूर्ण प्रकरण बघता हल्लेखोर आरोपींची एकंदरीत माहिती कशी मिळाली होती आणि कशी कारवाई केली गेली या सगळ्यावर? आमच्या एका कार्यकर्त्यांनी आम्हाला माहिती दिली की अशा पद्धतीचे दोन लोक हे जे मारहाण हल्ल्यात सहभागी होते, सुशांत बरोबर जो हल्ला झाला त्याच्यामुळे सहभागी होते, भाईंदरला त्याच्या एका नातेवाईकाकडे लपून बसलेले आहेत आणि ते उद्या सुरत किंवा युपी या दोन ठिकाणी ते पळून जाणार आहेत अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्ही रात्री आमच्या भाईंदरचे जे पदाधिकारी आहेत प्रसाद सुर्वे आणि त्यांचे सर्व सहकारी यांना आम्ही ती माहिती कळवली. त्यांना सांगितलं या माहितीची शहानिशा करून तुम्ही त्यांना पकडा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या. त्या पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाईंदरच्या त्यांना तिथे गेले, त्यांना पकडलं. आम्ही त्यांचं एक डिटेल्ड कन्फेशन रेकॉर्ड केलेलं आहे जे आता आम्ही दाखवत नाही आहोत तुम्हाला, पण आमच्याकडे डिटेल कन्फेशन आहे की याच्यामध्ये कोणकोण लोक इन्वॉल्व्ह होते, कोणी कोणी चितवणी दिली, कोणी असा का आपल्या नाकला, याची संपूर्ण माहिती आम्हाला मिळालेली आहे. आम्ही त्यांना काल रात्री भाईंदर पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे, भाईंदर पोलिसांनी नंतर मालाड पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. पण आम्ही माहिती याच्यासाठी सांगत नाही की आम्हाला बघायचं आहे की पोलीस आता खरे आरोपी पकडतात का फक्त डमी आरोपी पकडताय याची शहानिशा करायची आहे. म्हणून आम्ही आता तो डिटेल जो कन्फेशन आहे त्याचा व्हिडिओ अजून रिलीज नाही केला. सध्या पोलिसांच्या ताब्यात जे आरोपी आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय पोलीस आता कारवाई करतील त्यांच्यावर? आम्हाला आमची प्रामाणिक इच्छा आहे की पोलिसांनी याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. ही जी घटना घडली ती वरवर नुसती मारहाणीची घटना नाहीये हे मी ठामपणे आता तुम्हाला सांगू शकतो, कारण ते सगळं कन्फेशन आम्ही त्याचं ऐकलेलं आहे. ही खूप मोठी कॉन्स्पिरसी करण्यात आलेली आहे, खूप मोठा कट रचण्यात आलेला आहे जेणेकरून हे जे फेरीवाला आंदोलन आहे हे कुठेतरी सबसिडाईज व्हावं, हे कुठेतरी मनसेने मागे घ्यावं याच्यासाठी एक मोठं कटक रस्ता रचण्यात आलं होतं. आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे सगळं की कशा प्रकारे या कटला कोणकोण लोक याच्या इन्वॉल्ड होते. आता पोलीस तपास चालू आहे त्यामुळे मी त्यांची नावं इथे घेणार नाही, पण आम्ही त्यांना पकडलं, त्यांच्याकडनं पूर्ण माहिती घेतली, त्याचा पूर्ण व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड केलेला आहे आणि नंतर आम्ही भाईंदर पोलिसांना कळवलं आणि त्यांच्या ताब्यात दिलं. नंतर भाईंदर पोलिसांनी मालाड पोलिसांच्या ताब्यात दिलं. संदीपजी, हे कटकारस्थान आहे असं तुमचं म्हणणं आहे, पण हे कटकारस्थान कोणी केलंय काय वाटतं तुम्हाला आणि या संदर्भात पुढे न्यायालयाची धाव घेणार का? निश्चितपणे हे कटकारस्थान आम्ही बाहेर काढणार, याचा पूर्ण व्हिडिओ आमच्याकडे रेकॉर्ड आहे. फक्त आम्ही आता बघतो की पोलिसांना सुद्धा आम्ही माहिती दिली, पोलीस नेमकी काय कारवाई करतात. आम्हाला आता सर्व व्यक्तींची नावं कळलेली आहेत जे या कटामध्ये इन्वॉल्ड आहेत, तर पोलिसांनी त्यांना नाही पकडलं तर मनसे नक्की पकडेल. धन्यवाद संदीपजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल.